सविता एक रूढी विचारांची महिला होती. तिने आपल्या किशोर नावाच्या मुलाचं लग्न राणी नावाच्या मुलीशी करून दिलं होतं. राणी एक अतिशय साधी मुलगी होती. ती आपल्या सासूला नेहमी आईचा दर्जा देत असे, पण सविता राणीला कधीच आपली मुलगी मानत नसे. वेळ पुढे सरकत होती. किती वर्ष झाली लग्नाला, पण तुला अजून एक बळ झालं नाही. आई, हे तर देवाच्या हातात आहे ना, कि त्यांनी आपल्याला कधी सुख द्यावं. रामूचं लग्न अगं तुझ्या एका वर्षानंतर झालं, आणि त्याची सून पोटुशी आहे, आणि तुला एवढ्या वर्षात एक बाळ सुद्धा नाही झालं. अगं मी मरण्याआधी मला नातवाचं तोंड तरी बघू दे बाई, मग आरामात मरेन हा. पण तुला असं नकोच आहे. आई, वेळेवर सगळं काही नीट होईल बघा, आणि तुम्ही अशा मरण्याच्या गोष्टी का करताय. सविता राणीला अशाच प्रकारे टोमणे मारत असे. असा कुठलाच दिवस जात नसे जेव्हा राणीच्या हृदयाला वाईट वाटत नसे. ती या सगळ्याचा त्रास करून घेत दिवसभर नुसती रडत बसत असे. ती परिस्थिती पुढे असहाय्य होती. तिची इच्छा असून सुद्धा ती आई होऊ शकत नव्हती. तिची सुद्धा खूप इच्छा होती, तिला एक बाळ व्हावं. एके दिवशीची गोष्ट आहे, एक शेजारीण सविताला भेटायला आली. काय ग सविता, अजून तू तयार नाही झालीस, कुठे जायचंय? अगं तुला माहित नाहीये का, लीलावतीला नातू झालाय. त्याचंच बारसा आहे आज, त्यांनी तुला त्या दिवशीच आमंत्रण दिलं नाही का? अरे हा हा, घराच्या कामातून ना मला लक्षातच राहत नाही काही, विसरलेच मी. माझ्या पुरतं डोक्यातून निघून गेलं. बरं झालं तू आलीस, चल चल लवकर जाऊया. हा हा लवकर चल. तुला तर माहितीये ना, लीलावतीला या कार्याबद्दल काहीच माहित नाहीये. तू जाशील तर सगळं काही नीट होईल बघ. सविता लीलावतीच्या फंक्शन मध्ये जाते. तिथे तिच्या नातवाचं बारस उरकून स्वतःच्या घरी परत येते. तेव्हा राणीवर खूप रागावते. मी कधी पर्यंत दुसऱ्यांच्या घरी बरशाला जात राहू, कधी पर्यंत मी या आशेवर राहू कि आपल्या घरात कधी बाळ होईल. खूप कंटाळा आलाय मला सगळ्यांना हेच हेच सांगून. कधी दाखवणारस ग बाई मला नातवाचं तोंड. मी काय करू आई? काही नको करूस, तुला तर मी इकडे राणी बनवण्यासाठी आणलंय ना. सविता राणीला अशा प्रकारे टोमणे मारतच असे. मग काही वेळ गेल्यानंतर राणी गर्भवती होते. यामुळे सविता खूप आनंदी होते. तेवढ्यात ती शेजारीण येते आणि सविताला भडकवायला लागते. सविता, तुझी सून एवढ्या वेळानंतर गर्भवती राहिली आहे. गावात एक खूप मोठे साधू आले आहेत. एक काम कर, त्यांना विचारून तरी ये, तुला नात होणार आहे की ना. तू बरोबर बोलतेस, आजच मी त्या साधूंकडे जाते. सविता त्या ढोंगी साधूला भेटायला जाते. जिथे तो ढोंगी साधू तिला असं सांगतो की राणीचं बाळ जन्माला आल्यानंतरच तू स्वतःचे डोळे गमावशील. नाही नाही, मी राणीसाठी अजिबात आंधळी होणार नाही. अजून मला खूप दुनिया बघायची आहे. मी या बाळाला मारून टाकेन, मग हे बाळ सुद्धा राहणार नाही आणि त्याच्यामुळे मी आंधळी होणार नाही. सविता राणीच्या बाळाला मारण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या खुरापती करते. पण ही गोष्ट राणीला कळते आणि ती स्वतःच्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी जंगलाकडे धाव घेते. जिथे ती बघते की एका झाडावरून एक अंडं खाली पडणार असतं. ती अजिबात वेळ न घालवता त्या अंड्याला पकडण्यासाठी आपला पदर धरते आणि त्याला परत घरट्यात ठेवते. तेवढ्यात त्या पिल्लांची आई येते. अरे तू माझ्या बाळाचा जीव वाचवला आहेस, तुझं बाळ सुद्धा नेहमी खुश राहील. पण तू अशा गर्भवती अवस्थेत त्रासिक होऊन कुठे जाते आहेस? काही नाही जीवताई, मी कमनशिबी आहे. एवढ्या वर्षानंतर मी पोटुशी राहिले आहे, पण तरीही माझी सासू माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करते. पण ती तुझ्या सोबत असं का करते? तिला तर खुश व्हायला हवंय ना. कुणी ढोंगी साधूने तिला सांगितलं आहे की जेव्हा माझं बाळ जन्माला येईल तेव्हा त्यांची दृष्टी जाईल, आणि याच कारणामुळे ते माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही असंच वाटतं की बाळ जन्माला आलं की दृष्टी जाईल आणि त्यांना आंधळे पण नकोय. तू अजिबात काळजी करू नकोस आणि या झाडाची फळं खा. तुझी सासू काहीच करू शकणार नाही आणि तुझा बाळ सुद्धा सुरक्षित राहील आणि योग्य वेळी ती तुझ्या बाळावर प्रेम सुद्धा करेल. चिवताईचं बोलणं ऐकून राणी त्या झाडाची फळं खाते, ज्यामुळे तिचं बाळ जादूचं होऊन जातं. ती परत आपल्या घराच्या दिशेने वळते. सविता तिची वाटच बघत असते. आता कुठून आली आहेस ग तोंड काळं करून? इथून तर अशी गेली होतीस की परत येणारच नाहीस. मी तर बस फिरायलाच गेले होते सासूबाई. त्यावेळी सविता काहीच बोलत नाही, पण दुसऱ्या दिवशी जिन्यावर खूप सारं तेल ओतून ठेवते, ज्यामुळे राणी सकाळी उठल्यावर जिन्यावरून पाय घसरून खाली पडेल. पण राणी त्या तेलावर अशी काही चालते की काही झालंच नाही. हे पाहून तिला स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. अरे हे काय, मी तर जिन्यावर तेल ओतलं होतं,
पण हिला तर काहीच फरक पडला नाही। आता जाऊनच बघते शेवटी ही पायरीवरून घसरली कशी नाही। सविता त्या जिन्यावर जशी चढू लागते ती तोंडावर खाली पडते आणि तिचे पुढचे दोन दात पडतात। राणी तिचा आवाज ऐकून धावतच जवळ येते आणि तिला सांभाळून घेते। मारायला गेले होते तिच्या बाळाला आणि स्वतःचेच दात तोडून बसले मी इथे। जाऊ दे, काही नाही, हिचं गर्भपात मी करूनच राहेन। सविता तिच्या दुधामध्ये गर्भपात होण्याच्या गोळ्या मिसळते पण त्या गोळ्यांचा सुद्धा काहीच परिणाम होत नाही। आता ती राणीला जाळून टाकण्याचा प्लॅन बनवते। हिच्यावर तर माझ्या कोणत्याच प्लॅनचा परिणाम होत नाहीये, आता तरी मीलाच जाळूनच टाकते म्हणजे माझा प्लॅन कायमचा यशस्वी होईल। मग नाही राहणारीच बाळ आणि ही स्वतः। असं म्हणून सविता तिच्या पायाखाली रॉकेल ओतते आणि त्याला आग लावते। पण हे काय, आगीचा राणीला स्पर्श सुद्धा होत नाही। सविता हे पाहून आश्चर्यचकित होते। तेवढ्यात किशोर तिथे कामावरून घरी परत येत असतो। त्याच वेळी सविता कान देऊन नीट ऐकते। राणी त्याला सांगत असते की त्या चमत्कारिक चिवताईमुळे आपलं बाळ जादूचं बनलं आहे। असंय तर, हिचं बाळ जादूचं आहे म्हणूनच माझा कोणता प्लॅन काम करत नाहीये। आता तर हिला मारणं कठीणच आहे। भलाई ह्यातच आहे की मी आता शांत बसते, जेव्हा हा जन्माला येईल ना तेव्हा बघून घेऊ। काही दिवसानंतर राणी जादूच्या बाळाला जन्म देते आणि सविताला सुद्धा अंधत्व येत नाही। राणी बाळाला घेऊन सविता जवळ जाते। सासूबाई, हा घ्या तुमचा नातू। पाहिलं, आता तुम्हाला नातू सुद्धा मिळाला आणि तुमची दृष्टी सुद्धा नाही गेली। मला माफ कर गसूनबाई, मी त्या ढोंगी साधूच ऐकून मी स्वतःचा वारसा संपवण्याचा प्रयत्न करत होते। आता तुम्हाला कळलं ना सासूबाई, त्या ढोंगी साधूंच्या नादी लागायला नको आपण। हो बाळा, आजपासून तू माझी सूनबाई नाहीस, मुलगी आहेस। बोल, मला आई समजशील ना? हो आई, आजपासून तुम्हीच माझ्या आई आहात। सविता राणीला मिठी मारते आणि सगळं कुटुंब आनंदाने पुन्हा जगू लागतं। तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। धन्यवाद।